मित्रों, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने चालू सालामध्ये जनावरांच्या वंध्यत्व समस्येवरती एक चांगला उपाय म्हणून जिल्हा कार्यक्षेत्र किंवा संघ कार्यक्षेत्रामध्ये वंध्यत्व निवारण शिबिरं आयोजित केलेली आहेत। दूध उत्पादनाला चालना मिळण्यासाठी, दूध उत्पादनामध्ये भरघोस वाढ होण्यासाठी शेतकऱ्याच्या गोठ्यात असलेल्या म्हशी आणि गाई वेळेत गाभण जाऊन त्या दुधात येणं अपेक्षित आहे। यासाठी संघानं हा वंध्यत्व निवारणाचा प्रभावी कार्यक्रम जिल्ह्यामध्ये चालू केलेला असून 2 महिन्याच्या कालावधीमध्ये याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। जनावरांना रोज शेतकऱ्यांच्याकडून दिला जाणारा संतुलित आहार, ज्याला आपण समतोल आहार म्हणतो, ओला चारा सरासरी 15 ते 20 किलो, सुका चारा सरासरी 5 ते 8 किलो, ज्वारी बाजरीचा कडबा 2 ते 3 किलो, अशा पद्धतीनं दैनंदिन आहारामध्ये एका जनावराला 25 ते 30 किलो सर्व प्रकारचा चारा 24 तासासाठी दिल्यानंतर तो समतोल आहार म्हणून गणला जातो। आणि अशा पद्धतीनं आहार दिल्यामुळं जनावरांच्या गाभण तक्रारीच्या समस्या दूर होतात। चाऱ्याबरोबर पशुखाद्य देणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे। संघामार्फत तयार केलेलं महालक्ष्मी गोड पशुखाद्य हे आपल्या दुभत्या जनावरांना गाईसाठी शरीर पोषणाला 1 किलो 200 ग्रॅम आणि म्हशीसाठी शरीर पोषणाला 1 किलो 500 ग्रॅम म्हणजे 1.5 किलो पशुखाद्य देणं गरजेचं आहे। आणि दूध उत्पादनासाठी गाईसाठी 300 ग्रॅम प्रति लिटरसाठी आणि म्हशीला 400 ग्रॅम प्रति लिटरसाठी देणं गरजेचं आहे। सध्याच्या जनावरांच्या वजनाचा विचार करता, मुर्रा मैसाना जाफराबादी म्हशीचा विचार करता 750 ते 600 किलो वजन गृहीत धरून आपल्याला त्या दूध वजनाच्या पट्टीमध्ये दूध देण्याच्या क्षमतेमध्ये दैनंदिन पशु आहारामध्ये पशुखाद्याचं अनन्य महत्त्व आहे। आणि अशा पद्धतीनं पशुखाद्य योग्य प्रमाणात दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या म्हशीच्या आणि गाईच्या समस्या दूर होण्यास मदत होते। जनावरांच्या गाभण तक्रारीच्या समस्या दूर होणे, जनावर वेळेत व्याल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यात ती गाब जाणे, यासाठी मिनरल मिक्सरचा महत्त्वाचा रोल आहे। साधं मिनरल मिक्सर, प्लेन मिनरल मिक्सर, मिनरल मिक्सर महालक्ष्मी फर्टीमिन आणि चिलेटेड मिनरल मिक्सर महालक्ष्मी फर्टीमिन प्लस दुभत्या जनावरांना दैनंदिन मिनरल मिक्सर म्हणून आहारामध्ये देणं गरजेचं आहे। आणि ज्या समस्या आपल्याला ज्या भेडसवतात त्या केवळ जनावरांना कमी प्रमाणात मिळालेल्या मिनरल मिक्सरमुळं या समस्या भेडसवतात, त्यामुळं जनावराचा मांस नियमित दिसत नाही किंबहुना कमकुवत मांस दिसतो, मुका मांस दिसतो। शेतकऱ्याला आपल्या गाईचा आणि म्हशीचा मांस ओळखता येत नसल्यामुळं हा कालावधी वाढतो, किंबहुना 2 वेतातील गाई म्हशीचं अंतरसुद्धा वाढतं आणि भाकळ काळ वाढल्यामुळं शेतकऱ्याचा व्यवसाय तोट्यात जातो। यासाठी संतुलित आहार, योग्य पशुखाद्य आणि योग्य प्रमाणात रिलेटेड मिनरल मिक्सर आपल्या जनावरांना नियमितपणे दिल्यास या जनावरांच्या समस्या दूर होतील, गाभण तक्रारी दूर होतील आणि त्यावर जनावर वेळेत गाभण जातील। फर्टीमिन प्लस रिलेटेड मिनरल मिक्सरच्या बाबतीमध्ये सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम असा एका जनावराला सरासरी 6 लिटर दूध देणाऱ्या म्हशीला आणि 10 लिटर दूध देणाऱ्या HF किंवा इतर गाईला 50 ग्रॅम सकाळी आणि 50 ग्रॅम संध्याकाळी मिनरल मिक्सर दूध देईपर्यंत देणं गरजेचं आहे। आणि गाभण असताना शेवटच्या 2 महिन्यामध्ये सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी 50 ग्रॅम मिनरल मिक्सर दिल्यास जनावर व्याल्यानंतर वार चांगली पडते, वेळेत पडते, दूध उत्पादनाला चालना मिळते। जिल्ह्यातील 46 पशुवैद्यकीय रूटमार्फत वंध्यत्व शिबिरं आयोजित केलेली असून प्रत्येक दिवशी सरासरी 25 ते 30 जनावरांना त्या गावामध्ये औषधोपचार करून ही जनावरं जास्तीत जास्त गाभण घालवायचा संघाचा प्रयत्न आहे। कृत्रिम रेतनाद्वारे पैदास झालेली जनावरं ही जातिवंत तयार होतात आणि या जातिवंत जनावरांची पैदास होण्यासाठी शेतकऱ्यांनी या कृत्रिम रेतन सेवेचा संघाच्या 100% वापर करावा। जिल्ह्यामध्ये जातिवंत जनावरांची पैदास होऊन दूध उत्पादनाला चालना मिळेल याच्यावर संघानं आता सध्या भर दिलेला आहे। आणि संघानं दिलेल्या या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी प्रतिसाद द्यावा असं संघामार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी आम्ही संघामार्फत विनंती करतो। अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल
या आपल्या गोकुळ संघाच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील।